महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी नागपूर यांना महापुरापासून नागपूर शहराला वाचवा अशी हाक आम आदमी पार्टी पदाधिकाऱ्यांनी आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देत नागपूर शहरामध्ये पुराच्या पाण्याचा हौदोस पुन्हा होऊ नये म्हणून आम आदमी पार्टी नागपूर द्वारा नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी नागपूर यांना लवकरात लवकर पूर्वतयारी करण्याची विनंती केली. तर याचबरोबर मागच्या वर्षी नागपुरात पूर आल्यानंतर 10,000 कोटीचं नुकसान झाल्यावर आणि 5 नागरिकांचा बळी गेल्यावर सुद्धा शासन आणि प्रशासन 1 वर्षापासून निष्क्रियपणे पूर्णपणे कोणतीही उपाययोजना वेळेवर न केल्यामुळं आता पुन्हा येणाऱ्या पावसाळ्यात मोठा धोका निर्माण झालाय. अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करत मागल्या वेळेस पावसानं झालेल्या नुकसानीची भरपाई देखील मागणी करण्यात आली. या संबंधीची माहिती आयोजित पत्र परिषदेत आप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. नमस्कार, मी अजिंक्य कळंबे, अध्यक्ष आम आदमी पार्टी नागपूर शहर. मागच्या 15 ते 20 दिवसांपासून आम आदमी पार्टी नागपुराच्या 10 झोनमध्ये जिथे पूरग्रस्त स्थिती निर्माण होऊ शकते तिथे सर्वे करत आहे. आम्ही प्रत्येक झोनमध्ये जाऊन जिथे नाल्या बुजल्या आहेत त्या सगळे काम तिथचे विथ फोटोग्राफ्स विथ कोऑर्डिनेट्स आणि तिथल्या लोकल लोकांची स्वाक्षरी घेऊन आम्ही तिथच्या सह आयुक्त साहेबांकडे गेलो. त्यांना निवेदन केले 10 झोनमधून 5-6 झोनमध्ये 5-6 झोनचा सह आयुक्त साहेबांनी आम्हाला प्रॉपरली रिस्पॉन्ड केलं, पण 3 ते 4 झोनच्या सह आयुक्त साहेबांनी प्रॉपर रिस्पॉन्ड केला नाही. त्यानंतर आम्ही जे नाग नदी आहे, जे आंबाझरी तिथे जे रिझर्वायरवर आणि स्पिलवेवर जिथे विवेकानंदची मूर्ती तिथे स्थापित केली आहे तिथून तर समोरपर्यंत आम्ही प्रत्येक स्पॉट जिथे जिथे नाले तुटले आहेत, म्हणजे मागच्या वर्षी जे पूर आलं होतं आणि त्या पुरामुळे जे नुकसान झालं आहे, ज्या भिंती तुटल्या आहेत, तिथपर्यंत तिथे जाऊन आम्ही सगळ्या फोटोग्राफ्स काढल्या विथ कोऑर्डिनेट्स आम्ही कलेक्टर साहेबांना आणि आयुक्त साहेबांना आज तिथे दिल्या. आयुक्त साहेबांनी आम्हाला बोलले की ते तुम्ही आम्हाला सोमवारपर्यंत प्रत्येक झोनमध्ये जे तुम्ही पॉईंट स्पॉट्स केल्या त्याची तुम्ही आम्हाला सगळी डिटेल्स द्या, आम्ही आमच्या प्रतिनिधींसोबत आम्ही तिथे जाऊ आणि ते काम लवकरात लवकर करून घेऊ. हे सगळं ठीक आहे, आश्वासन आहेत, पण आज म्हणजे येणाऱ्या 10-15 दिवसानंतर मान्सून सुरू होणार आहे आणि आताही यांचे काम झाले नाही आहेत. यांचा नदीसाफ प्रकल्प आताही चालू आहे, ते तिथून सिल्ट काढतात, तिकडनं पूर्ण कचरा काढतात, बाहेर ठेवतात, ते काही उचलत नाही, मग तो पुन्हा पाऊस आला की पुन्हा आतमध्ये जातो. हे सगळं सुरू आहे, हे किती दिवस असंच चालणार आहे. माझा नागपूरकरांना सवाल आहे की तुम्ही या मुद्द्यांवर थोडा सामोर यावं आणि आम आदमी पार्टीचा साथ द्यावा, आपण याला वरच्या स्केलपर्यंत घेऊन. नाग नदीची स्वच्छता हा मुद्दा आधी पण होता, आता पण आहे. तिथे माननीय गडकरी साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं की आम्ही तिथं स्वच्छ करून त्याला तिथे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट्स लावून ते सगळं बरोबर करू, पण हे मागच्या जेव्हापासून ते निवडून आले याच्यावर काही ठोस कार्यक्रम आणि ठोस कारवाई काही झालेली दिसत नाही आहे. नाल्याच्या दोन्ही साईडला अतिक्रमण आहे, नाल्याचं म्हणजे वस्तीतलं पूर्ण सांडपाणी त्या नाल्यात जातं, तिथे काही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे नाही आहे. आम आदमी पार्टी सत्तेत आली, अगर नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये आली, तर तुम्हाला या पूर्ण भागाचा एक प्रॉपर डेव्हलपमेंट प्लॅन देईल आणि विदिन 5 इयर्समध्ये त्याला एक्झिक्यूट करून दाखवण, हे आम्ही तुम्हाला आश्वस्त करू. आम्ही त्यांना बोललो, आम्ही त्यांना सांगितलं, ते बोलतात की कोणत्या तरी स्टडी आम्ही करताय, कोणत्या तरी आम्हाला आठवत नाही आहे ते नाव, त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्याकडनं स्टडीज करत आहे आणि मग त्याच्या समोरची ते उपाययोजना त्यांना रिकमेंड करेन आणि त्यानंतर आम्ही करणार आहे. पण हे झोपलेली सरकार आहे, इतके दिवस झाले मागच्या वेळेस, म्हणजे ऑलमोस्ट आंबाझरी परिसरात बघून घ्या तुम्ही, गणेशपेठपर्यंत सगळ्यांच्या म्हणजे 10-10 फूट 8-8 फूटपर्यंत पाणी गेलं, लोकांच्या 1000 गाड्या त्याच्यामध्ये खराब झाल्या, पण तरी पण या लोकांना काही आहे नाही आहे. 10-15 दिवस त्यांना माहिती आहे, मीडियामध्ये चालतं, त्यानंतर लोक तसंच होऊन जातात. मागच्या वेळेस त्या पूरच्या कारणाने 5 लोक मरण पावले, त्यांना ना जानची किंमत आहे आणि जे या लोकांना नुकसान होतं त्याचं काही आहे. तर म्हणजे आम्ही तुम्हाला सांगता की यांना फक्त हे नागपूरच्या लोकांची यांना काळजी नाही आहे, हे फक्त काम आता आम्हाला सांगत होते आचारसंहिता आहे, वर्क ऑर्डर नाही होत आहे, हे नाही होत आहे. अरे हे सगळं ठीक आहे, पण पाऊस थोडी थांबणार आहे तुमच्यासाठी. म्हणजे आज तुम्हाला जे जितनं मागच्या वेळेस नुकसान झालं आहे ते तुम्ही अगर बरोबर केलं असतं तर थोडीफार तर स्थिती सुधारली असती. खूप चिंताजनक स्थिती आहे. आम आदमी पार्टी नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये येईल तर तुम्हाला एक ठोस कार्यक्रम देईल, आम्ही प्रॉपर त्याचा स्टडी करून तुम्हाला विदिन लवकरात लवकर त्याचा कार्यक्रम देऊ आणि त्याला 5 वर्षात अंमलबजावणी त्याची करून दाखवू. मॅडम, हे इथे माझ्या बाजूला हे जयश्री गाडगे मॅडम आहेत, हे वरमाल लेआउटला राहतात, यांच्या घरी 8 फूट पाणी घुसलं होतं, यांच्या 3 कार होत्या यांच्या घरी, त्याच्यामधनं 2 कार स्क्रॅपमध्ये गेल्या, तिसरी कार पण ती आता चालली आहे, ती पण काही बरोबर दुरुस्त नाही झाली आहे, 15-16 लाख रुपयाचं नुकसान झालं आहे आणि ते 10,000 रुपये देत आहे. म्हणजे तुम्ही बघून चला, तिथे 1,00,000 रुपयाचं नुकसान झालं आहे, लोकांचे घरं पूर्ण सगळं खराब होत आहे आणि 5,000 रुपये 10,000 तेही आणि त्यांच्या व्हॉलेंटियर्स
म्हणजे बीजेपीचे जे कार्यकर्ते आहेत, बीजेपीचे जे सपोर्टर आहेत, त्यांचे पंचनामे आधी होऊन त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे लवकर येतात. आणि बाकी सगळे हे नगरसेवक एकेका माणसांकडनं चार चार पाच पाचदा फॉर्म बनवून त्यांना म्हणजे चुत्या बनवून त्यांना सांगतात की पैसे येईल आणि काही पैसे येत नाही. 10,000 रुपये भीक काय देतात, त्यापेक्षा ते आम्ही गव्हर्नमेंटला हेच म्हणू की ते पण पैसे तुम्ही तुमच्याकडेच राहू द्या. पुढच्या वेळेस तुम्हाला याच नागपूरची जनता सांगेल की तुम्हाला परमनंट घरी कसं बसवायचं. मानव सेवन करिता वीडियो जर्नलिस्ट मुकुंद चौरसिया सह आचल लोखंडे नागपुर. क्या आप भी पाइल से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही हैं? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज, बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज, बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा. आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट, पहले आए और बेहतर इलाज पाए. हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर.